सलामी जोडी देखील आपण पाहतो गंगामाता गुंदवली संघाची. विनोद म्हात्रे अरविंद आहे ना, अरविंद यानंतर मॅच कोणती आहे, विक्रम सोडून यानंतर विक्रम सोस वडू नवगर विपक्ष जनमान सरवली. या दोन संघाचे कॅप्टन देखील विनंतीशी आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात दोन्ही संघाचे कॅप्टन. बघा गंगामाता गुंदवली संघाला देखील या स्पर्धेमधून अतिशय चांगली ब्रेकिंग न्यूज आहे. आपण जर या स्पर्धेच्या चषकाचे मानकरी ठरता किंवा अंतिम फेरीमध्ये आपण दाखल जरी होता तर तुमच्यासाठी महेंद्र पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे की तुमच्याकडे स्पेशल 1-20 किलोचा बोकड त्यांच्याकडनं दिला जाणार आहे. बोकडनं दिलं तर रोकड 100% भेटतील. पंढरी अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक, फलंदा निश्चित शप्पल झाला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा आपण प्रॉपरपणा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने चेंडूला मारण्यासाठी चेंडूची लाईन ब्रीट करणं फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज अवि म्हात्रे याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक पहिलं, प्रगतीपथावर गोलंदाज पंढरी भोईर. आता मात्र थोडासा मिस टाईम स्ट्रोक आहे. फटक्यामध्ये अवि तशी ताकद मात्र झोकता आली नव्हती. चेंडू मात्र बॅटची टॉपेस घेऊन निश्चित थोडासा लँड झाला, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण देखील नव्हतं. शॉर्ट पॉईंट आपण पाहिलं इनफील्डमधून, जोपर्यंत मात्र चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने संघात धावसंख्या होती ती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज पंढरी भोईर. चिरोबा कोण या संघाचा सलामी गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. आणि खऱ्या अर्थानं ऑफसाईडचा जर फटका मारायचा असेल तर तुमच्या मटणगडमध्ये एक वेगळी ताकद हवी असते. खराब चेंडू होता अतिशय चांगला समाचार देखील आपण पहिला. फलंदाज विनोद म्हात्रेच्या बॅटमधून सुरू एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका येतोय. 1 बॉल सकाटपणे चेंडू मात्र सीमा रिषा देखील क्लिअर करतोय आणि या चौकार संघात धावसंख्या देखील 4 पुढे सरते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 6. विक्रम सोर्स वडूनगर विपक्ष जयनमान सरवली या दोन दिग्गज संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्या अगोदर मात्र दोन्ही संघांना विनंती असेल की स्पर्धेची जी लिगेल नोंदणी आहे ती देखील आपण करायची आहे. गोलंदाज पंढरी भोईर या ठिकाणी मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका विनोद म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. हॉप पॉलिंग जोडून सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेक करील तोपर्यंत मात्र 3 धावा घेण्याची संधी. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुरस्कार. धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक पहिलं, प्रगतीपथावर आहे. खऱ्या अर्थाने चांगल्या चेंडूची फेक झाली होती, मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला विनोद म्हात्रेच्या बॅटमधून. हा पॉलिंग चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. वाडीश लॉंगांचा क्षेत्ररक्षण होऊन चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करील फेक करील तोपर्यंत मात्र एक संधी होती ती 3 धावा घेण्याची. धावसंख्या बिनबाद 9. षटक क्रमांक पहिलं, प्रगतीपथावर. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक केलाय चेंडू काली. क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि कुठल्या प्रकारची चूक नाहीये. बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज पंढरी भोईर.
बॅट्समॅन दीपक पाटील येतोय. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं, चेंडूच्या जागेची निवड फार महत्त्वाची असते. ऑनसाईडचा फटका उत्तम सजला होता, मात्र शतक एकदक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाही आहे. अचूक असं चेंडू ज्यानं कलेक्ट केला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज अवी म्हात्रे हा बाद होतोय. नेक्स्ट नो बॅट्समॅन न्यू बॅटर येतोय मैदानामधून दीपक पाटील. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे गंगामाता गुंदवली संघाचा. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला आणि चेंडू देतो शॉर्ट पॉइंटला. इनफील्डमधून देखील चांगले शतरक्षण, एक धाव घेण्याची संधी, एक धावांची संख्या धावसंख्या 10 ना दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते, धावसंख्या होते ती 10. एक बाद 10 षट क्रमांक. दुसरं गोलंदाज दिनेश मुकादम येतोय गोलंदाज. केनी आहे, केनी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलाय, ऑन साईडचा बिग ब्लास्ट आहे, शतरक्षक मात्र दक्ष आहे आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो. महत्वाचा दुसरा फलंदाज दीपक पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपला तून फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला, शतरक्षक दक्ष. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. दोन धावा कंप्लीट झाली, दोन धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुरस्कारी धावसंख्या होती ती 20. 20 रन लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, संघात धावसंख्या 2-20. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश राटाम ओव्हरचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू दोन सात खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर बीट होतोय फलंदाज, बीट होतोय इष्टीरक्षक.
आणि याच दरम्यान मात्र लेग बॅच रूपाने एकदम कम्प्लीट करण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे गेली, धावसंख्या होती ती 21-21, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओवर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभी संघात धावसंख्या 2-21. पहिल्या 2 ओव्हरमधून खर्च झाल्या 21 धावा प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 10.50 सरासरी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय. विक्रम स्पोर्ट्स वडू नवघर, विपक्ष जनमान सरावली. दोन्ही संघाचे कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. चालू सामन्यातील फास्ट इनिंग संपताच दोन्ही संघामधून नाणे पिक केली जाईल आणि जो संघ कदाचित उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल, पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन, चला आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. वडू नवघर, विपक्ष सरावली. खांडपे संघाचा कॅप्टन, खांडपे संघाचा कॅप्टन आपण देखील थोडस ऑर्गनाइज कमिटीशी. ओके, तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो गणेश. एक संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे गणेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज नितीन याला. नितीन हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड मधल्या फळीतील मिडल ऑर्डर मधला एक अतिशय चांगला फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडूकडे स्वतः गोलंदाज. यस, आपल्या फॉलोतोडमध्ये चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट करतोय, महत्वाचा फलंदाज बाद होतोय. नितीन म्हात्रे याची खेळी संपुष्टात. हेमन मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने ज्यांना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी घेतली, दोन चेंडूमधून दोन षटकारच्या बॅटमधून आपण पाहिलं तोच हा फलंदाज. आता आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय हेमन. बॅट्समन बॅटर येतो हेमंत आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा मोठा फटका घेण्याचा मानस चेंडू काही क्षेत्ररक्षक जबरदस्त ऍपर सापड पाहतोय दीपक मुकादम याच स्कायर शॉट आकाशी फटका देखील आपण पाहिलं. कुठल्या पण क्षेत्ररक्षण होतं से प्लॅन होतोय. चेंडू दोन धावा घेण्याची संधी झाली, दोन धावा सांगायची धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या होते ती किती झाल्या 23. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. कुल्ल्यांचा चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आहे बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आनंद चेंडू मात्र बॅटची घेतो आउट साईड एच चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इन फिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं, धाव घेण्याची संधी झाली. या धाव्याने एक संघाय धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज गणेश. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची सांगता अक्रॉस लाईन थोडस ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज विनोद म्हात्रे याला. फटका मारण्यासाठी क्रिकेटमधून जी आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्वाचं आहे ते तुमचं पद लालित्य, पायांची हालचाल, पायांचं मुवमेंट. आता मात्र चेंडू सुंदरस फ्लिक केलंय, चेंडू येतो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू येतो वाडिश डीप लॉंग ऑन लेतो. चांगली क्षेत्ररक्षण आपण आउटफील्ड मधून देखील पाहिलं, मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातील. या दोन धावाने संघाची धावसंख्या होते ती 26. लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, संघात धावसंख्या 3-26. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. सरावली विपक्ष वडू नवघर.
आउट ऑफ इन साइड चा अतिशय चांगला फटका सजला चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर आहे. दोन दबाव पुन्हा एकदा कंप्लीट केले जातील. दोन दबाव संख्या धावसंख्या होती 28 षटक क्रमांक तिसरं संपते. तीन षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 28. प्रति ओव्हरचा आपण साधारणतः विचार केला 9 ते 9.50 सदस्य 9 ते 10 धावा प्रति ओव्हर मधून या ठिकाणी जमा झालेली. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर ज्याला आपण म्हणतोय स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. दे दनादन वराळदेवी बी रेग्युलर ओपन या संघाचे सर्वे सर्वा. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमधून आपण एका क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहिला. अतिशय सुंदर सुरेख स्पर्धेचं अतिशय आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिलं. तब्बल 12 संघ त्या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते, सहभागी झाले होते. करंजी बजागे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वराळदेवी बी संघाचे कर्ता धर्ता तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला आणि सॉरी चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं. गोलंदाज कोण आहे? संदीप. संदीप आणि या ठिकाणी मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका फलंदाज हेमंतच्या बॅट मधून येईल. बिग ब्लास्ट फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्वाचं चेंडूची लाईन मिरीट करणे, चेंडूच्या लाईन मधून येणं. काय कमालीचा फटका सजला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आला. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. सी इमारतीच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. संघाची धावसंख्या देखील साधामीने पुढे सकते. धावसंख्या होती ती 34. आता मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू घेतो बॅटची आउटसाइड एज. फलंदाजाला जावं लागेल मैदान सोडून. आता मात्र गोलंदाज मी कौतुक करेन. गोलंदाज स्वतःला कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटक्यानंतर अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेतो. एसटी रक्षक देखील आपण दक्ष पाहिलं. कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाहीये. चेंडूला ज्यानं केलं व्यवस्थितरित्या कलेक्ट आणि महत्वाचा फलंदाज होतोय फेल. नेक्स्ट बॅट्समन संघाचा कॅप्टन प्रदीप पाटील. चेंडूला सुंदरचा ऑफब्रेकचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो मिड आपला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघात की प्रयत्न केला जात नाहीये. याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विनोद म्हात्रे याच्या माध्यमातून आपण पाहिला. मात्र प्रदीपच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाली. एक धावणी गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 35. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज संदीप. आता मात्र चेंडू सुंदर सा फ्लिकचा फटका. चेंडू येतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र दक्ष नाहीये. जेल सोडला जातो, जीवदान दिले जातो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान. दोन धावा. दादा याचा वाट बदला. फलंदाज मला वाटतंय तिकडे धावचित होतोय प्रदीप. नेक्स्ट बॅट्समन जातो अंकुश.
हलकासा अपील आहे. एक दाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन दबा कंप्लीट देखील केले जातील. तिसरी तिसऱ्या दावीची देखील मागणी आहे. बघा, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक दाव तीन दाव कन्वर्ट केले गेले असं कारण देखील आपण पाहिलं होतं. अंदाधुंदी फेकापेकी तीन दाबाने सांगा, धावसंख्या तीन ने पुढे सांगा, धावसंख्या होते ती किती झाल्या 40 39 म्हणजे एक कमी 40. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि बघूया अंतिम चेंडूवर कशाप्रकारे गोलंदाज. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील नाण्यापिसाड या. विक्रम स्पोर्ट्स वडून अवघार, विपक्ष जनमान सरवली. बघा, जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. सर्व संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, वन बाउन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण होतं. फेक देखील उत्तम आहे. दुसऱ्या धावीची मागणी, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? यस. आणि या दोन धाव्याने गंगा माता गोंदवली संघ पोहोचतोय 41 आणि विजयाचं लक्ष असेल ते 42 धावांचं. तत्पूर्वी आपण पुन्हा जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. चला टॉस साठी यायचं, दोन्ही संघाचे कॅप्टन जितू. विक्रम सोड वाढून संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. सरवली संघाचा कॅप्टन, सरवली संघाचा कॅप्टन आपण देखील या. जनमान सरवली संघाचा कॅप्टन, जनमान सरवली संघाचा कॅप्टन आपण नाण्यासाठी यायचं आहे. आणि आता तुमच्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल कारण की तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सरवली संघाचा कॅप्टन विना विलंब आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती केली, या स्पर्धेची लिगली नोंदणी देखील आपण करायची आहे. वारंवार तुम्हाला देखील पुकारा दिला जाणार नाही. या स्पर्धेची जी लिगली नोंदणी आहे ती देखील आपण करायची आहे. जनमान सरवली संघाचा कॅप्टन कबीर, महेंद्र पाटील आपण चला प्लीज. हॅलो, चला किरणजी पाटील, नरेश भोईर आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. चला किरणजी पाटील, नरेश भोईर, बाबू बजागे या आपण नाणेफेक करूया. खऱ्या अर्थानं नरेश भोईर यांचं देखील मी कौतुक करेन. गेली कित्येक वर्ष जेव्हा जेव्हा मी स्पर्धांचं आयोजन केलं आणि त्यांच्या माध्यमातून
खास करून आमचे गेस्ट असतात, मान्यवर असतात, पाहुणे असतात, पाहुण्यासाठी स्पेशल खजूरची व्यवस्था त्यांच्याकडनं केली जाते प्रतिवर्षी. किरण पाटील यांचं तर काही सांगायचंच नाही. चला नाणेपेकर कोण बोलतं डिसाईड करा मित्रा. महेंद्र बघू छाप असं म्हणणे आणि मला वाटतं अगेन्स्ट काटा पडतोय. मित्रांनो नाणेफेक जिंकलेली, फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. फिल्डिंग फिल्पास ऑर्गनाइज कमिटीच्या बद्दल काय सांगशील? ऑर्गनाइज खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत. धन्यवाद. मित्रा तुला देखील एकच स्वयंचा प्रश्न, जी ऑर्गनाइज स्पर्धा आहे काय वाटतं? खूप चांगली स्पर्धा आहे आणि सुंदर आहे. ऑल दी बेस्ट. हॅलो हॅलो तर जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या समोर कक्षामध्ये आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ भिनार ओ टू संदेश वखारे. यस वली आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच मोहनदादा भोईर. देवन विथ दीपक प्रेमनाथ गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात, त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट होत आहेत. या दोन धावांच्या मदतीने देवन स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. फोर्टी टू बाय 42 धावांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलवर दोन धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल या वेळेस रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये अव्वत असं संपर्क नाही आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू, एक धाव त्या ठिकाणी मिळते आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. नक्कीच प्रेमनाथकडे भरपूर वेग आहे आणि प्रेमनाथ समोर या प्रकारचे फटके खेळणं तेवढंही सोपं असणार आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेसचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. विनोद म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. दोन धावा कंप्लीट होत आहेत.
पुन्हा एकदा प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल समोर आपण दीपक मुकादमला पाहतोय. या बलायचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. चार धावा चौकार. दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दीपकच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. चार ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. नऊ धाव पुन्हा एकदा प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने कॅच ड्रॉप झाली आहे. धीरज मात्र त्या ठिकाणी होते. दोन धावा मिळाल्या मात्र प्रयत्न भरपूर चांगले होते. दोन धावा वाचवल्या असं देखील म्हणावं लागेल कारण त्या ठिकाणावर ना चेंडू जर ट्रॅपल झाला असता तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 13 धावा धावफलकावर आहेत. यस पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून आलं आता चेरोबा कोण टीमला 13 धावा. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया कोणता गोलंदाज येतोय. आज वरलदेवी चषक 2024 हा तिसरा दिवस आपण पाहतोय. सलग 4 दिवस चालणारी ही स्पर्धा. हर्ष बजागे बाबू प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमचे गुणलेखक भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील झाली आहे आणि त्याचबरोबर काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ओम फोटोज लाईव्ह प्रोपरायटर मॅनफ्रॉम मानकोली अनिल केनी ऑपरेटर शुभम भोईर यांची देखील प्रशंसा केली जाईल. तर आमचे पंच विक्रम नाईक सर, सुनील मात्रे सर, सुरेश घरोज सर यांची देखील चांगली भूमिका. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सलग 2 दिवस आपण द व्हॉइस ऑफ पूर्णा भिवंडी विकेट आवरेला ऐकलात. त्यानंतर आज मात्र मोहनदादा भोईर लोकल बॉय आमच्याशी जॉईंट झालेत. धीरज मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय. धीरज मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 13 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 42 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा बाटला करत असताना बिनबाद 13 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल धीरज मात्रे. या ब्लेसचा बॉल लॉफ्ट साईडला कव्हर रिझर्नमधून ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. यस हे आपण पाहू शकता. लोकल बॉय आमचे परम मित्र साथी समालोचक भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मोहनदादा भोईर
एकच वादा मोहन दादा, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कव्वाली देखील ऐकायला मिळेल या स्पर्धेत. बलेस देखील अप्रतिम फटका, पलटी शॉट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या ठिकाणी, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्यात. सोळा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता. या वलेसचा बॉल लबीट केला फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सतरा धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वलेसचा बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक पोचल्या चेंडूपर्यंत, त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या. धावफलक दोन ने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 29 धावा. चौदा चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. दिव्यन मुकादम आपण सलामीवीर पाहतोय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. 27 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र थोडी थकान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते. षटकातील पुढचा बॉल, धीरज मात्रे पुन्हा एकदा. या वलेसचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विनोद मात्रे चेंडू उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक दोन ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. निम्मा पल्ला पार केलाय, मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. 21 धावा झाल्या आहेत, मात्र अजूनही 21 धावा आवश्यक आहेत. आणि येणाऱ्या 13 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल, धीरज मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलेसा बॉल पायावर आदळलाय, मात्र रन आउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. दीपक मुकादम बॅक टू द डगआउट. पहिली विकेट आपण पाहतोय रनआउटची पाहायला मिळाली. हिम्मत दादा चौगुले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक हसमुख चेहरा हिम्मत दादा. बारा चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आहे.
यस, 12 बॉलचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 21 धावा आवश्यक आहेत चेरोबा कोण टीमला विजयासाठी. गोलंदाज दीपक पाटील. यस, निशांत विद भाई नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोघेही नवखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 21 21 धावांची आवश्यकता. दीपक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडूला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट झाली, फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही, धावफलक एक ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतोय वरलदेवी चषक 2024 स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळेल. अकरा चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे षटकातील. पुढचा बॉल, या बलेचा बॉल विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अवांतरच्या आशेमध्ये पाहिलं होतं पंचांकडे, मात्र पंच सुनील म्हात्रे सर सहमत नाहीयेत. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज दीपक पाटीलच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला, डीप मिडविकेटला चेंडू उचलला जातोय. सिंगल कम्प्लीट. एका धाबेसोबत धावफलक पुढे सरकले. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एक महत्वाचं षटक त्या ठिकाणी फेकलं जातंय दीपक पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, गोलंदाज जेलखाली येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे, प्रयत्न मात्र भरपूर चांगले पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. आठ चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील 2 महत्वाचे चेंडू अजूनही बाकी आहेत आणि त्यानंतर आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विक्रम स्पोर्ट वडूनवगर विपक्ष जय हनुमान सरवली. अजून एक चांगली मॅच तुमच्या भेटीला येत आहे. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. चांगली मॅच, चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. या बलेचा बॉल हवा तसं संपर्क नाही आहे. एक धाव कम्प्लीट झाली. रन आउट ची विकेट फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. भाई नाईक बॅक टू द डगआउट. यस, संचू मुखादा मैदानाच्या आतमध्ये, मात्र उर्वरित अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे.
यास षटकातील अंतिम चेंडू अतिशय महत्त्वाचा बॉल दीपक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर या बलेचा बॉल फटका फसलाय चेंडू अवैध आहे गोलंदाज पुन्हा एकदा झेलपासून दूर राहिलाय आणि त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या मिस टाईम फटक्यावर दोन धावा मिळाल्या त्या ठिकाणी आणि आता मात्र उर्वरित शेवटचा अंतिम षटक सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या सहा बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे यस तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला 29 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजी ट्रॅकवर विनोद मात्रे या शेवटचा अंतिम षटक कशा प्रकारे फेकले जाईल विनोद मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय टीमचे कॅप्टन प्रदीप पाटील यांनी जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का विनोद मात्रे हे देखील आपल्याला पाहावं लागेल कारण सहा बॉलवर 13 धावा रोखायच्या आहेत गंगामाता गुंतवली टीमला तर त्या उलट सहा बॉलवर 13 धावा काढायच्या आहेत चेरोबा कोण टीमला परलदेवी क्रीडा मंडल आयोजन कमिटीचा विचार केला तर प्रवीण पाटील नितीन बजागे प्रमोद चौधरी शैलेश चौधरी नंदू चौधरी रमाकांत चौधरी तानाजी चौधरी नंदू बजागे संतोष चौधरी रत्नकांत शिगवान महेश चौधरी अनिल पाटील कैलास चौधरी योगेश चौधरी भरत चौधरी दयानंद चौधरी दिनेश बजागे किरण पाटील संतोष चौधरी अलंकार मुकादम प्रशांत पाटील हरेश चौधरी अभिजित चौधरी राजेश पाटील यस आणि हर्ष बजागे आमचे गुणलेखक सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे सहा चेंडू 13 धावा षटकातील पहिला बॉल विनोद मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण संजूला पाहतोय या बलेचा बॉल भाटची गडा लागली आहे यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेलाय त्या दरम्यान सिंगल कंप्लीट एक पेक्षा आधी एक काही एक नाही एक चांगला बॉल म्हणावा लागेल ज्याच्यावर फक्त आणि फक्त एक धाव आली आहे पाच चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे गोलंदाज विनोद म्हात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय या वेळेचा बॉल सोडून दिलाय दिशा चुकीची आहे व्हाईट बॉलचा इशारा येतोय अशा परिस्थितीत जर तुम्ही अव्वांतर धावा खर्च कराल तर या अव्वांतर धावा कुठेतरी तुम्हाला महाग पडतील यात मात्र काही शंका नाहीये षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल परिपूर्ण बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू निर्धाव जातोय यस चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉलचा इशारा आलाय अवांतर धाव मिळेल या षटकातील दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला हिम्मत चौगुले इन ऍक्शन मध्ये दिसतील षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल देखील अप्रतिम चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू पुन्हा एकदा निर्धाव केलाय अजून एक चांगला बॉल विनोद मात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत दोन निर्धाव चेंडू या षटकामध्ये टाकून झाल्यात षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय
फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या, ज्यामध्ये 2 अवांतर धावा देखील आपण पाहिल्या. तर आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वलयाचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आर्यन मुकादम मात्र नक्कीच थोडा निराश झालाय. शेवटचा बॉल, 9 धावांची आवश्यकता. या वलयाचा बॉल ऑन साइडला निघून गेलाय सीमारेषा पार, मात्र उशीर झालाय कारण सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय गंगा माता गुंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक चिरो बाकोन. हिरो यस मॅन ऑफ द मॅच, ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून 15 धावा, त्याचबरोबर महत्वाचं षटक फेकलं. नाव आहे विनोद मात्रे. यस सन्माननीय किरण पाटील आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन विनोद मात्रे यांना सन्मानित करायचं आहे. यस गिफ्ट अंपायर देखील आहे. यस नरेशजी भोईर आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण ते गिफ्ट अंपायर